राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांची कथित ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढविला आहे, तर दुसरीकडे बंजारा समाज मात्र राठोड यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. यवतमाळच्या दिग्रस आणि नेर येथे बंजारा समाज समन्वय समितीने संजय राठोड यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला. राठोड यांची व बंजारा समाजाची बदनामी थांबवावी असे आवाहन मोर्चाद्वारे करण्यात आले. संजय राठोड हे बंजारा समाजाचे नेते असून त्यांची नाहक बदनामी केल्या जात असल्याचा आरोप करीत विरोधकांचा निषेध नोंदविण्यात आला. यवतमाळच्या नेर येथे देखील संजय राठोड यांच्या पाठीशी उभे राहत बंजारा समन्वय समितीचा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राज्यातील काही भाजपचे नेते चौकशीपूर्वीच व अंतिम निष्कर्ष येण्यापूर्वीच मंत्री संजय राठोड यांना आरोपी ठरवून बदनाम करून कट कारस्थान करीत आहेत असा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला. भाजपच्या या षडयंत्राविरोधात व संजय राठोड यांच्या समर्थनार्थ आयोजित या मोर्चात नेर येथील संजय राठोड समर्थक व बंजारा समाजासोबतच सर्वधर्मीय सहभागी झाल्याचा दावा आयोजकांनी केला. यावेळी नेर तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविण्यात आले.